संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त सालाबाद प्रमाणे घोडेगाव, पिंपळगाव, खुर्दैटन, पाटडी तथा पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने दिंडीचं आयोजन करण्यात येतं. ही दिंडी घैनागड या ठिकाणी जात असते. या दिंडीचं पोपटनाळा मित्र मंडळ यांच्या वतीनं उत्साहात स्वागत करून त्यांना आलोपार देण्यात आला आहे. संत वामन भाऊ यांच्या 44व्या पुण्यतिथी निमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी घोडेगाव, पिंपळगाव, पाडळी, खुर्दैटन वा आदी या परिसरातील सर्वच गाव व पंचक्रोशीतील भक्तांच्या वतीनं गहिनीनाथगड येथे दिंडीचे आयोजन केले जाते. गतवर्षीही सर्व भाविक भक्तांनी दिंडी गहिनाथगडाकडे जात असताना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जामखेड येथील पोपटनाना मित्रमंडळाच्या वतीनं दिंडीचे भव्य स्वागत करून दिंडीतील सर्व वारकरी भक्तास अल्पोपहार व फळे देण्यात आली. यानंतर दिंडीचे पुढील प्रवासाचे प्रस्थान झाले. यावेळी सर्वच मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिंडीला प्रस्थानासाठी पुढील प्रवासासाठी निरोप देत त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. कुंटवासी वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंचक्रोशीतून घोडेगाव, पाडळी, घाटेवाडी, देवगाव, गुंडा पिंपळगाव, आळवा पिंपळगाव, वाकी अशा पंचक्रोशीतून आम्ही दरवर्षी गेले 10 वर्ष झालं. आम्ही या ठिकाणी खुर्दैटनहून गहिनीनाथगड ही दिंडी सोहळा आमचा चाललेला आहे. या दिंडी सोहळ्यासाठी पोपटनाणा राळेबात, अमोल राळेबात, भरत काकडे अशी बरीचशी मंडळी आम्हाला सहकार्य करती आणि त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमच्या पंचक्रोशीतील सगळे टाळकरी गुरेवाडीचे, देवगावचे, वाकीचे, गुंडा पिंपळगावचे सगळे सहकार्य करून आमचा हा सोहळा चाललेला आहे. वैकुंठवासी गुरुवर्य श्री संत वामन भाऊ महाराज यांच्या 44व्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी दिंडीचं आयोजन खुर्दैटन पंचक्रोशी या ठिकाणी गेली 8 ते 10 वर्ष झालं सुरू आहे. आणि या सोहळ्यानिमित्त पंचक्रोशीतील सर्व भाविक येतात आणि श्री संत वामन भाऊ महाराज यांचं दर्शन घेऊन पुनीत होऊन परत या ठिकाणी परत येतात. अशा प्रकारे हा चाललेला दिंडी सोहळा आहे आणि या दिंडी सोहळ्यासाठी आपण सर्वांनी येऊन संत वामन भाऊ महाराजांचे आशीर्वाद घ्यावेत ही सर्वांना नम्रतेची व कळकळीची विनंती आहे. प्रतिनिधी किरण रेडेसह पप्पू सय्यद, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.